एकीकडे वर्धा जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसागणिक वाढ होत असतानाच आता जिल्ह्यातील पिपरी गावामध्ये डेंग्यू साथीने तोंड वर काढल्याने पिपरी ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. गावामध्ये आतापर्यंत 4 बालकांना डेंग्यूची लागण झाली आहे. पिपरी गावात डेंग्यूच्या साथीने 4 बालक बाधित झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मात्र आरोग्य विभागाकडून या माहितीला दुजोरा देण्यास नकार दिलाय. डेंग्यू बाधित रुग्णांच्या पाल्यांनी खाजगी रुग्णालयामध्ये मुलांना उपचारासाठी दाखल केलंय. गेल्या 5-6 दिवसांपूर्वी गावातील शिवम राकडे वय वर्ष 12 याची प्रकृती बिघडल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केल्यावर डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली. अहवालातून पुढे आली. संस्कृती दिवाकर राकडे वय वर्ष 7, सुजल बंडू राऊत वय वर्ष 12, कादंबरी राहुल सोनोने वय वर्ष 3 यांनाही डेंग्यूची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय. आरोग्य विभागाच्या वतीने खबरदारी घेत तालुका आरोग्य अधिकारी सुनील भगत यांनी गावाची पाहणी करत आरोग्य विषयक जनजागृती आणि उपाययोजना सुरू केल्यात. न्यूज 15 मराठीसाठी अमोल झाडे, समुद्रपूर, वर्धा. मानव चैतन्य को हिंसा से शांति की ओर ले जाने के लिए 9 से 15 अगस्त तक चलने वाला है वैश्विक ध्यान उत्सव एकम विश्व शांति उत्सव. विश्व शांति के लिए लाखों लोग एक साथ ध्यान करेंगे. शांतिपूर्ण चैतन्य और विश्व शांति में योगदान करने के लिए 7 दिनों के लिए हमारे साथ ऑनलाइन जुड़ें. अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9121163894.